नमस्कार मित्रांनो, तर आज जी गट क पूर्व परीक्षा झालेली आहे त्याच्यातील विज्ञान विषयाची उत्तर तालिका आता आपण बघणार आहोत आणि सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण सुद्धा आपण बघणार आहोत आणि हे पण जाणून घेणार आहोत हे प्रश्न विचारले नेमके कुठून, याचा सोर्स काय होता ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न होता, कोणत्याही वाहनांचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश डॅश वापरली जाते. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 4 हे केलेलं होतं, पण याचं जे उत्तर आहे तर ते आहे 1 ईडी करंट. बघा इथं सोल्युशन दिलेलं आहे, ईडी करंट आर यूज टू नो द स्पीड ऑफ व्हेकल. ईडी करंटचा वापर आपण स्पीड ऑफ व्हेकल मोजण्यासाठी केला जाऊ शकतो, म्हणून याचं उत्तर आहे 1. ओके, दुसरं सोपं होतं, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्त्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष स्थिती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनींच्या वारंवारतेत बदल दिसून येतो, यालाच आपण काय म्हणत असतो, तर डॉपलर इफेक्ट म्हणत असतो. म्हणजे काय की सोर्स कडून जे आहे तर ऐकू येणारा ध्वनी जे आहे तर याच्यामधनं थोडासा आपल्याला हे दिसत असतं, डिफ्लेक्शन दिसत असतं आणि याचंच हे उत्तर जे आहे तर ते 3 आपण म्हणू शकतो. 3 डॉपलर इफेक्ट हे त्याचं उत्तर आहे. बघा, डॉपलर इफेक्ट ऑर डॉपलर शिफ्ट इज द फिनॉमिना दॅट ऑब्झर्वर वेन द सोर्स ऑफ वेव्स इज मुव्हिंग विथ रिस्पेक्ट टू विथ अन ऑब्झर्वर. ठीक आहे, हा सोपा प्रश्न होता, हा आपला स्टेट बोर्ड मधलाच प्रश्न आहे. ओके, हा स्टेट बोर्ड मधलाच प्रश्न आहे. पुढे हा एक महत्वाचा प्रश्न होता की सामान्य डोळा 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, तर याचे खूप सारे व्यक्तींनी सी उत्तर दिलेले आहे, काहींनी 4 उत्तर दिलेले, तर त्याचे योग्य उत्तर जे आहे तर ते 4 आहे. बघा, हा प्रश्न आहे ना जशाच्या तशा रिपीट झालेला, हा 11th बायोलॉजीचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही हा प्रश्न जशाच्या तशा सर्च केला ना तर तुम्हाला गुगलवर खूप सारे प्रश्न मिळतील. इव्हन दो म्हणजेच हा जो प्रश्न आहे तर तो आपल्याला नीट या कॅटेगरी मधला दिसतो. ओके, तर याचं उत्तर आहे 4 हे उत्तर दिलेलं. तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर जा, खूप साऱ्या व्यक्तींनी जे आहे हा जशाचा तसा जे आहे तर ते 11th याच्यातनं हा कॉपी पेस्ट करून क्वेश्चन आयोगाने टाकलेला आहे, तर याचा सोर्स जे आहे तर ते 11th NCERT आहे. ओके, 11th NCERT आहे. 74 खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत आहे. जर यांच्यापैकी आपण व्यवस्थित जर बघितलं तर सर्वात हानिकारक आपल्याला 4th दिसतं आणि हेच उत्तर होतं. या ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला मिनामाटा काय हे पण माहिती असण्याचं काही कारण नव्हतं. जर तुम्हाला माहिती असेल HG म्हणजे काय असतो, पारा असतो आणि पारा हा शरीरासाठी फार घातक असतो, एवढं जरी माहित असतं तरी तुम्ही हे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकत होतात. हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि हा अवघड कॅटेगरीतला, मला नाही वाटत कोणी सॉल्व्ह केला असेल. याला तुम्ही 11th and 12th कॅटेगरीमध्ये टाकू शकतात, 11th and 12th सायन्सच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतात. म्हणजे आयोग आता इतके अवघड प्रश्न विचारते की मुलांना आता नीटचा अभ्यास करावा लागेल असं वाटतं कधी कधी. ओके, तर फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू डॅश डॅश संकराने तयार होतो, कोणत्या हायब्रिडायझेशनने तयार होतो, तर SP3D ने तयार होतो. बघा, हा पण तुम्ही जर बघितला ना तर 11th सायन्सचा आपल्याला पार्ट दिसतो. जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकांचा संच N=2 L0 M0 S1+2 असेल तर ते मूलद्रव्य डॅश डॅश असेल, तर याचं उत्तर आहे हे लिथियम असेल. आपण थोडासा अवघड कॅटेगरी मधलाच प्रश्न होता, हा सोपा होता. खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकायथस वर्गातील आहे, तर याचं उत्तर आहे कटला. कटला ऑस्टिकायथस वर्गातील आहे. हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्धी भागात जनन ग्रंथी विकसित होतात, त्या जनन ग्रंथी खंडास डॅश डॅश असं म्हणतात, तर याचं उत्तर आहे एपिटोक म्हणतात. हा जोड्या लावाचा प्रश्न आहे आणि सॅलमँडरला आता आयोगाने राष्ट्रीय प्राणी घोषित करून द्यायला पाहिजे, कारण की आयोगाचा प्रत्येक याच्यावर जर प्रश्न पाहिला सायन्सवर तर आपल्याला जे आहे तर ते सॅलमँडरवर प्रश्न दिसतोच, म्हणजे आयोगाचा सगळ्यात फेवरेट हा प्राणी आपण म्हणू शकतो. तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे 2. बघा, सॅलमँडर, शीतरक्ती, ओके, त्याच्यानंतर बदक चोचा हे 4 आहे, जळूचं 2 आहे आणि हे पॅरामेशियमचं 3 असममित असिमेट्रिकल. ओके, पॅरामेशियम जे आहे तर ते असिमेट्रिकल असतात. पुढे, फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडास आपण काय म्हणतो, तर याचं उत्तर आहे 1 ए अकार्यक्षम. ओके, आता आपण 81 बघूया की कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते, तर याचं उत्तर आहे बी आहे. ओके, म्हणजे 2 हे उत्तर आहे याचं. पुढे जाऊया आपण, पुढील विधानांचा विचार करा, विधान 1 आणि विधान 2 असे दिलेले, तर हे दोन्ही विधान जे आहेत बरोबर, याचं उत्तर आहे 4. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते, तर याचं उत्तर आहे 1 A and B, रक्तातील साखर शोषून आणि ग्लायकोजन तयार करून. 4, मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण याचं उत्तर आहे 4 1 व 2. प्लाझ्मोडिडियम
प्लाझ्मोडियम या पेशींमध्ये रोग प्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो. दोन, प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो. ओके, हे दोन कारण असल्यामुळे मलेरियावर प्रभावी लस शोधण्यात अडथळा येत आहे. ओके, 84 चं उत्तर आहे 4. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशींची टक्केवारी निरोगी माणसांच्या रक्तांमध्ये सर्वात कमी असते? तर याचं उत्तर आहे 4, बॅसोफिल्स मध्ये सर्वात कमी असते. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये विज्ञानाची उत्तर तालिका काय तर ती जाणून घेतलेली आहे. आणि हो, तुम्हाला घटक पूर्व परीक्षेत किती गुण आलेले ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि विज्ञानामध्ये किती गुण आलेले आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.